सत्यशील शेळकर यांचा काँग्रेसचा राजीनामा, राष्ट्रवादीकडून आज उमेदवारी जाहीर होणार. जुन्नर विधानसभेचा उमेदवार आज जाहीर होणार असून गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील कार्यकर्त्यांच्या असलेल्या विरोधावर पक्षश्रेष्ठींनी समन्वय साधल्याने सत्यशील शेळकर यांचा पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती समोर येत आहे. नुकताच शेळकर यांनी आपला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिवपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे सत्यशील शेळकर हे आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून जुन्नर विधानसभेसाठी तुतारी हाती घेणार असल्याचे निश्चित झाले असून अधिकृत सूत्रांकडून तशी माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी प्रवेश केल्यानंतर शेळकर यांच्या उमेदवारीची घोषणा होणार आहे. त्यामुळे जुन्नरमध्ये शेळकर हेच उमेदवार राहणार असून त्यांना AB फॉर्मही दिला आहे. येत्या 2 दिवसात ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विग्नर कारखान्याच्या माध्यमातून सत्यशील शेळकर हे तळागाळापर्यंत पोहोचले आहेत, त्यामुळे त्यांच्या हक्काचे मतदारही आहेत. याशिवाय खासदार अमोल कोल्हे हे देखील सोबत असल्याने त्यांचा मोठा फायदा शेळकर यांना होणार आहे.